वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा। अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तं धर्मचारिणीं शम्भो तं नमामि शिवाम्बरं मम। ॐ नमः शिवाय भोला ॐ नमः शिवाय। परमात्मा
सकल संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला श्री संत गोरोबा काका महाराज, श्री संत माऊली महाराज उमरजकर यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त तीर्थक्षेत्रावरील हा सप्ताह दुसऱ्या वर्षाचा सप्ताह आहे आणि आजचा आपल्या सप्ताहाचा चौथा दिवस मोठ्या आनंदामध्ये आपण या भक्ती वातावरणामध्ये कसे नाहून निघालो ते आपला आपल्यालाही कळत नाही. उपस्थित सर्व संत सज्जन मंडळी, मायबाप, माता वर्ग, पितृवर्ग बहुसंख्येने उपस्थित, सर्व मंडप या ठिकाणी गच्च भरलेला आहे. आणि आजच्या आपल्याला चौथ्या दिवसाच्या कथेचा विचार आपल्याला करायचा आहे. बोलू नका, शांत दर्शन घ्या. चंचुलीला काल कैलासावर दर्शन झालं, बरोबर आहे? कुठपर्यंत आली होती कथा? चंचुलीला कैलासाचं दर्शन झालं, तिचा उद्धार अशा प्रकारचा झालेला आहे. गौरी पार्वतीच्या जवळ ती सखी सहेली बनून बनलेली आहे आणि विषय बोलत 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 असताना चंचुली गिरिराज कुमारीला म्हणजे गौरीला म्हणायला लागलेली आहे. भगवान शंकराची अर्धांगिणी असणारी स्वामिनी पार्वती माता तिच्या सोबत चर्चा करत असताना बोलायला लागलेली आहे. हे गिरिराजी कुमारी, तू दीन पतितांचा उद्धार करणारी आहेस. आता या चंचुलीचे पती कोण होते? बिंदू. बिंदू कशाने मरण पावला होता? अर्धाक्यानं, अर्धांगवायू. कारण जीवनामध्ये त्या बिंदुकानं पाप केलेलं होत. नवऱ्याविषयी गौरी मातेला सांगायला लागली. कोण? चंचुला. माझे पती बिंदू ब्राह्मण असून वेदविहित आचरण करीत नसत, ते व्यभिचारी, सदैव पापाचरण करणारे होते. एका क्षुद्र जातीच्या वेश्येवर त्यांचं मन आसक्त झालेलं होत, तिच्याच सहवासामध्ये रमायचे. ते माझ्या आधी मरण पावले होते, आयुष्यभर दुष्कर्म केल्यामुळं त्यांना कोणती गती प्राप्त झाली असेल असा नेहमी मला विचार वाटत असतो. हे जगत जननी, तू सर्व साक्षी आहेस, सर्वज्ञ आहेस. माझे पती आता कोणत्या अवस्थेमध्ये आणि कुठे आहेत हे मला सांगण्याची कृपा कर. कोण म्हणाले? चंचुला. कोणाला? गिरिराज पार्वती मातेला. असं म्हटल्यानंतर पार्वती माता म्हणायला लागलेली आहे, मुली तुझा पती जो नावाचा बिंदू आहे दुष्ट आणि महापातकी अशा प्रकारचा होता. त्याचा अंतःकरण दूषित होत, तो अतिशय दुःखद अवस्थेमध्ये निधन पावलेला आहे. वेश्यागमन केल्यामुळे त्या मूर्खाला प्रदीर्घ काळ नरकामध्ये पडावं लागलेलं आहे. तिथं त्यानं अगणित यातना भोगलेल्या आहेत आणि उर्वरित जे त्याचं पापकर्म राहिलेलं आहे ते भोगण्यासाठी तो विंध्य पर्वतावर पिशाच्य रूपानं भटकंती करायला लागलेला आहे. बघा, पाप्याला सद्गती नाही, नरकात सुद्धा जागा नाही म्हणतात की नाही? हे लक्षण आहे तोंडीबा महाराज. जायर, तुला नरकात सुद्धा जागा नाही असं ज्या अर्थी म्हणता त्या अर्थी ते पाप साधू नाही. फार मोठ
अर्थ अशा प्रकारचा आहे. नरकामध्ये त्याला पडावं लागलेलं आहे, तिथं त्यानं अगणित यातना भोगलेल्या आहेत. उर्वरित पाप भोगण्यासाठी तो पिशाच्या रूपाने विंध्य पर्वतावर भटकायला लागलेला आहे. तहाणीनं भुकेनं व्याकुळ नाना प्रकारचे क्लेश भोगत आहे. महाराज त्या पिशाच्याला तहान लागली तर पाणी मिळत नाही, पिशाच्याला भूक लागली तर अन्न मिळत नाही. एवढी बिकट अवस्था त्या पिशाच्याची आहे. सूत म्हणायला लागले, शौनकजी, गौरीच्या मुखातून बिंदुकाच्या दुर्गतीचं वर्णन ऐकून चंचुलाला अतिशय वाईट वाटलेलं आहे. ती दुःखानं हुंके देऊ लागली, रडायला लागली, एवढी गती माझ्या नवऱ्याची. तिनं कस बस स्वतःला आवरलं आणि पार्वतीला हात जोडायला लागली. हे माहेश्वरी, हे जगत जननी माते, पतीचा सत्य वृत्तांत जाणून माझा आक्रोश करीत आहे, मला दुःख व्हायला लागलेलं आहे, मी फार व्यथित झालेली आहे. हे महादेवी, मी तुला शरण आलेली आहे, तूच माझ्यावर कृपा कर. कुत्सलीन बुद्धी असलेल्या माझ्या दुष्टपतीला त्वरित अशा प्रकारची सद्गती मिळाली पाहिजे अशी काहीतरी योजना कर. कोण म्हणलं? चंचुला. कोणाला? हा, हे लक्षात ठेवा. तर कथाकडे असं जर तू पार्वती माता मला केलंस ना, मी सदैव तुझ्या ऋणामध्ये राहील. महाराज पहा, नवऱ्या करता नवरा मेल्यानंतरही त्याची सद्गती व्हावी असं ज्या पत्नीला वाटत, ती पत्नी धर्मा अभिमानी आहे. धर्मान आचरण करणारी आहे, पतिव्रता आहे. पार्वती म्हणायला लागली, चंचुले, शिवपुराणाचं महात्म्य किती थोर आहे याचा तू प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहेस. शिव महापुराण ऐकल्यामुळं तू कैलासाला आलीस. तुझ्या पतीनं यातील पुण्यवान कथा जर श्रवण केल्या तर त्याच्या जन्मजन्मीच्या पातकाचं निरसन होऊन त्याला सुद्धा उत्तम गती प्राप्त होईल. कोण सांगितलं? पार्वती मातेनं. कोणाला? चंचुलीला. मोठ्यानं उत्तर देत जा. आज बासुंदी होती. रोज गोड खाली डोळा लागायला माणूस आहे की नाही? खरं सांग, आनंद आहे, आनंद. पार्वती मातेचा आणि चंचुलीचा हा संवाद आहे, मोठा गोड संवाद आहे. ऐका, शिव महापुराण ऐकल्यानंतर त्याला गती प्राप्त होईल आणि मग गौरीच्या मुखातून प्रगटलेली ही अमृतमयी आशीर्वचने अशा प्रकारची तिनं ऐकलेली आहेत. तिच्या बोलण्यानं चंचुलेचा शोक दूर झालेला आहे, अंतःकरण तिचं शांत झालं. तिनं भगवतीला हात जोडले आणि म्हणायला लागली, माते, हे जगदंबे, हे अंबिका, हे भगवती माते, तू माझ्या पतीच्या उद्धारासाठी सर्वश्रेष्ठ उपाय सांगितलायस. पुण्य झाले, आता तूच त्याला शिव महापुराण ऐकवण्याची अवस्था कर अशी माझी प्रार्थना आहे. बघा, आता तूच ऐको म्हणाली त्याला. काय भाग्य आहे महाराज भक्ताच. स्वतः जगन्माता असलेली ही पार्वती आता कोणाला शिवकथा सांगण्याकरता तयार झाली? त्या पिशाच्याला. ऐका लक्षपूर्वक, चंचुल्याच्या विनंतीला मान दिला. पार्वतीनं शिवलीलांचं गुणगान करणाऱ्या गंधर्वराज तुंबरूला त्वरित पाचारण केलं. हे तुंबरू, जसे भगवान विष्णूचे भक्त नारद मुनी आहेत, तसे भगवान शिवाचे भक्त जर जवळचे कोणते असतील तर ते तुंबरू आहेत. तुंबरू नारद महर्षी कोणाचं भजन करतात? नारायण श्रीमन्नारायण, श्रीमन्नारायण नारायण.
नारद महर्षी, जसे नारद महर्षी भगवान विष्णूचा नारायण 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 अशा प्रकारचं जप करत असतात, तस भगवान शिवाचे भक्त जर कोण असतील महाराज, तुंबरू हे भगवान शिवाचे भजन करणारे आहेत. जसे भगवान विष्णूचे जवळचे भक्त नारद महर्षी आहेत, तसे भगवान शिवाचे भक्त तुंबरू आहेत. तुंबरू आणि त्या तुंबरूला त्या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. तुंबरच्या मुखामध्ये सतत भगवान शिवाचं भजन. शंकर महाराज शिव शंकर महाराज, शंकर महाराज शिव शंकर महाराज. भगवान शिवाचे भक्त तुंबरू, जसे भगवान विष्णूचे नारद, तसे हे तुंबरू त्या ठिकाणी आलेले आहेत आणि पाचारण केल्यानंतर बोला माते अज्ञा वत्सा, तू भगवान शंकराचा भक्त आहेस, तुझं माझ्यावरही तितकंच प्रेम आहे, तू माझं मनोगत जाणतोस, माझे कार्य सिद्ध करण्यासाठी नेहमी अशा प्रकारचा तत्पर असतो, तुझं कल्याण असो वत्सा. आता मी काय सांगते ते लक्षपूर्वक आहे. आता कोणाला बोलायली तू पार्वती माता? तुंबरूला. ही माझी सखी असणारी चंचुला आहे, तू हिच्या सोबत विंध्य पर्वतावर जा, तिथे भयंकर अशा प्रकारचा पिशाच आहे, त्याचं पूर्वजन्मीचं नाव बिंदुक आहे, तो ब्राह्मण आहे आणि या चंचुलेचा पती आहे. कुसंगतीने तो पथभ्रष्ट झाला होता, क्रोधानं त्याची बुद्धीही अशा प्रकारची फिरलेली होती, विवेकहीन झाला, त्याला आपला आपल्या कर्तव्याचा विसर पडला होता, त्यानं स्नान संध्या कर्म टाकून दिली होती, दुर्जनांशी मैत्री केलेली आहे, सज्जनांचा द्वेष केलेला लागलेला आहे, अभक्ष भक्षण करणं, दूषित वस्तूंचं दान घेणं, शस्त्रे बाळगणं, हिंसा करणं, लोकांना त्रास देणं, त्यांच्या घरांना आगी लावणं, वेश्यागमन करणं त्याची स्वाभाविक कर्मे झाली. पुढे त्या दुष्टानं स्वपत्नीचा सुद्धा त्याग केलेला आहे, एका क्षुद्र जातीतल्या विशेषी विवाह केला, अशा प्रकारे तो मरेपर्यंत दुराचार दुराचार करत राहिला. कोणाला सांगायली पार्वती माता? तुंबरूला. त्याचं चरित्र सांगायला लागलेली आहे. आणि पुढे त्या दुष्टानं मरेपर्यंत दुराचार केल्यानंतर मृत्यूनंतर यमदूतांनी त्याला दुरात्म्याला यमलोकामध्ये नेलेलं आहे. कुंभीपाक रौरव नरकात घालून त्याची अनन्वित छळ केला. श्रीमद भागवतामध्ये 28 प्रकारचे नरक सांगितलेले आहेत. अनेक नरक आहेत. हे नरक कुठे आहेत? उत्तरेकडे अशा प्रकारचे, दक्षिणेकडे हे नरक आहे आणि त्या दिशेला हे नरक असताना त्या नरकामध्ये जे पापी जीव आहेत त्या पापी जीवांना त्या ठिकाणी नेल्या जात आणि तिथे दंड दिल्या जात. मारती तोडीती झोडीती निष्ठोर जोडते नटो मारत तोड Oh,
दिल्या जातो महाराज. कुंभिपाक नावाचा नरक आहे, रौरव नावाचा नरक आहे, अनेक अशा प्रकारचे नरक सांगितलेले आहेत. तिथंही त्याचा दंड पूर्ण न झाल्यामुळं कालांतरने त्या पाप्याला पिशाचे रूपाने जन्माला घातलं. पुन्हा तोच बिंदू आता पिशाच्या रूपाने विंध्य पर्वतावर आपल्या उर्वरित पापाचं फळ भोगत आहे. शिव महापुराणातील दिव्य कथा पापांचा नाश करून पुण्य वृद्धी करणारे आहेत. आणि म्हणून हे कथांचं श्रवण सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं आहे. तू त्याच्या सम्मुख जा आणि शिव महापुराणाचं कथन कर. तुंबरूला सांगितलं पार्वती मातेने त्याच्या श्रवणाच्या प्रभावानं तो मुक्त होईल, त्याचा अंतःकरण शुद्ध होऊन तो प्रेत योनीतून मुक्त होईल. त्या गर्दीतून बाहेर आल्यावर त्याला दिव्य विमानातून शिवलोकी घेऊन ये, त्याला शिवजींसमोर उपस्थित कर. बघा सूत म्हणायला लागले शौनकजी, तुंबरू हा नारदांचा मित्र आहे, तो उमा महेश्वरांचा महान भक्त होता. अंबिकेनं आपल्याला ही सेवेची संधी दिलेली आहे याचा त्याला आनंद वाटलेला आहे, आपल्या भाग्याचा हेवा वाटलेला आहे. चंचुलाला त्यानं सोबत घेतलं आणि विंध्य पर्वतावर गेलेला आहे. तिथं त्याला अक्राळ विक्राळ असा एक पिशाच दिसलेला आहे. त्याचं शरीर विशाल होतं, चेहऱ्याच्या मानाने त्याची हनुवटी बरीच मोठी होती. ते कधी हसत होत, कधी रडत होत, कधी अस्ताव्यस्त उड्या मारत होत. महाराज पिशाच्याची अवस्था फार बिकट आहे. कधी चिर चिरकावं, कधी रडावं, कधी हसावं, अशा त्या योनीमध्ये तो बिंदूक गेलेला आहे. पिशाची योनीमध्ये चंचुलेनं पाहिलं, दुःख वाटायला लागलं. आपल्या पतीची अवस्था पाहून चंचुलीला वाईट वाटलेला आहे. महासामर्थ्यवान असलेला हा तुंबरू भगवान शिवाचा भक्त, त्यानं बिंदुकाला पाशांनी बांधून टाकलं, त्यानंतर पवित्र स्थान पाहिलेलं आहे आणि त्याच्याकरता 7 दिवसाची कथा लावली. कुणाकरता? बिंदुका करता, पापी जीवा करता. भव्य अशा प्रकारचा मंडप घातलेला आहे आणि ते पिशाचे एका जागी थांबत नाही महाराज, अस्ताविस्त भटकंती करत असत. एक वेळूची गाठी आणली, 7 गाठी, त्या वेळूच्या काठीमध्ये त्याला घातलं. कशाला? त्या पिशाच्याला. आणि इकडून इकडून लावून टाकलं, बंद केलं त्याला. म्हणून आजही ज्या ठिकाणी कथा चालू असते तिथे एक वेळूची काठी, 7 गाठीची आनंद ठेवावं. जे काही त्या भागातले पितृदोष आहेत, जे अचानकपणानं अशा प्रकारचं मरण पावलेले आहे, ज्यांच्या काही इच्छा आकांक्षा राहिलेल्या आहेत, ते जीव तिथे येऊन बसतात, कथा श्रवण करतात आणि मुक्त होतात. म्हणून आम्हाला बऱ्याच जागी शिवकथा करावी लागते. कशा करता? अचानक घरातील एखादी व्यक्ती जर निघून गेली असेल, काही घरामध्ये संकट आलेली असतील, किरकिरी भांडण भांडण तंटा, आलेलं धन कुणीकडे जातंय पत्ता लागत नाही, हे सगळी सुख समाधान प्राप्त करून देणारी ही शिवकथा आहे. खूप जागी आम्हाला त्या ठिकाणी बोलावतात, हे अनुष्ठान अशा प्रकारचं करून घेतात आणि सगळं दुःख नष्ट करून देणारा हा शिव परमात्मा आहे. सगळ्या दुःखावर विजय मिळवून देणारा, आनंद देणारा हा शिव भगवान शिवाची कथा आहे. म्हणून ज्यांच्या घरी अशी काही घटना झालेली असेल, आमच्या कथा घरामध्ये सुद्धा होतात,
पवित्र अशा प्रकारचं हे अनुष्ठान 7 दिवस करावं. सगळे घरातले दोष निघून जातात, सगळे पितृदोष निघून जातात, नवग्रह दोष, वास्तुदोष, वास्तुशांतीला सुद्धा शिवकथा ऐकावी. नवीन घरामध्ये जे काही दोष आपल्या कुंडलीमध्ये असतील, आपल्यामध्ये असतील, घरामध्ये असतील, ते सगळे दोष पळून टाकणारी ही शिवकथा अमृतमयी आहे. हर हर महादेव. पार्वतीपती शिव हर हर महादेव. या पिशाच्याला तिथं आणून बसवलं कथेमध्ये, आणि मग ती कथा श्रवण करण्याकरिता विंध्य पर्वतात अनेक ऋषी मुनी आलेले आहेत. 88,000 ऋषी मुनी कथा श्रवणाला आले. तपश्चर्येच्या उद्देशानं आश्रम बांधून त्या ठिकाणी राहायला लागले. एका पिशाच्याच्या उद्धारासाठी तुंबरू भगवती अंबिकेच्या आज्ञेने शिव महापुराणाचं वाचन करणार आहे, शिवकथा सांगणार आहे असं सगळ्यांना कळालं. राजे महाराजे सगळे लोक, ऋषी मुनी तपश्चरी योगी सगळे लोक त्या ठिकाणी येऊन बसायला लागले. कुठं? शिवकथेला. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी भगवंताची कथा चालू आहे, शिवकथा असेल, भागवत कथा असेल, रामायण कथा असेल, बोलू नका, शांत दर्शन घ्या. ज्या ठिकाणी कीर्तन चालू असेल, आपल्या कानावर येतंय आणि आपण घरीच बसू नये, ताबडतोब उठावून तिथं जाऊन बसावं, आमंत्रणाची गरज नाही. कीर्तनाला आमंत्रणाची गरज नाही, कथेला आमंत्रणाची गरज नाही, भजनाला आमंत्रणाची गरज नाही. आमंत्रणाची गरज कुठं? सोयऱ्या राहिल्याकडे, पाहुण्या रावळ्यामध्ये. हे विषय येणार आहे पुढे सती मातेचे. भगवंताच्या भक्तीला आमंत्रणाची गरज नाही. चला 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 शिव कथेला. चला 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 शिव कथेला. सगळा उद्दा मद्दा करून टाकतील,
पंढरपूरला येणार नाही बाई, घरच राहणार मी। बघा हो, आवाज आले पंढरपुरा येशीपासून आली घरा, एक बाई पंढरपूरला निघाली, निघाली सगळा वस्ता बांधला, सगळे कपडे लत्ते घेतले, चिवडा सगळं घेतलं, अनारशा घेतल्या, करंज्या घेतल्या, लाडू घेतले, चिवडा घेतला, सगळं घेतलं। बसट्यांना आली, ध्यान आले तिला, मी पंढरपूरला गेल्यावर हे सुना सगळं फार करून टाकतील म्हणली, दाढी आताच करून ठेवल्या, पीठ आताच दळून आणले, सगळं आताच दळून आले, आली की घरला। माझ्या हातीचा कमंडलू, सगळं फार करून टाकतात बाई म्हणली, हे मी कशी जाऊ पंढरपूरला। आली घरला, वष्ट्यांना सुनानं विचारलं, काय वाटतं बाई, आणि आताच पंढरपूरला निघालतात ना तुम्ही? अग बाई काय सांगावं, मला लवकर घरची ध्यान आली, हे सगळ्या दाळी करून ठेवल्या, पापड करून ठेवले, कुंड्या करून ठेवले, चिप्स करून ठेवले, फार करता की म्हणली तुम्ही? तुम्ही काळजीच करू नका आत्या बाई, आणि हात सुद्धा लावणार नाही। खरं ती सत्य म्हणली पंढरपूरला, अजून गेली वष्ट्या, आवाज आलली पंढरपुरा वेशी पासून आली घरा। पुन्हा लक्षात आलं, पुन्हा बटक्यांना आल्या, माय कपाटाला गुलूकच लावलं, त्याची चाबी तिथंच विसरून आली, अजून कुठं आली? अजून घरी आली। घरी आल्यावर तिनं जे थैली टेकवली, माझे लेकर वाळ, माझ्या सुना, माझे नातू पंतू, हे माझ पंढरपूर होय, हे म्हणली, तिथंच बसली झाली। जमलं की आता, हेच माझ पंढरपूर आहे म्हणली, दुसरं माझ पंढरपूर नाही। आता ह्या कडुळाबाईचा कधी उद्धार होईल म्हणाल महाराज? कथेला जावं, कीर्तनाला जावं, भगवंताच्या दर्शनाला जावं, पंढरपूरला यावं, तोच दुःख दूर करणार आहे। जाऊ देवाची देणार आहे। देव देई
संकल्प आहे. देवा सांगो सुख दुख देवा निवारी लभूक. देव दुःख दूर करणार आहे, दुसरं कोणीही दुःख दूर करू शकत नाही. म्हणून कथेला यावं, कीर्तनाला यावं, पंढरपूरला यावं. सगळे लोक त्या ठिकाणी कथा श्रवणाकरता यायला लागलेले आहेत. ही वार्ता बघत 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 सर्व दूर पसरलेली आहे आणि त्या पावन शिवकथेच आपल्याला ही श्रवण घडावं. अनेक वयोवृद्ध लोक, तपोवृद्ध देवर्षी नारद सुद्धा त्या ठिकाणी आपल्या शिष्यासोबत आलेले आहेत. सगळे ऋषी मुनी गणगंधर्व कथा श्रवण करण्याकरता आलेले आहेत. तुंबरुंनी सर्वांचं स्वागत केलेलं आहे. स्वागतम महाभागः, सगळ्यांचं स्वागत केलं. आदराने त्यांना सर्वांना मंडपात बसवलेलं आहे. सर्व श्रोते स्वतःच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. कीर्तनाला बघा, इथे विषयाला, कथेला कीर्तनाला जात असताना तिथे जाऊन बसल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये भावना जर कोणती असेल तर माझं कल्याण व्हावं. आला विषय पुन्हा, मला हसायला भेटावं, दाताडीच खायला भेटावं, करमणूक व्हावी म्हणून कीर्तन नाही. स्वतःच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी सर्वांनी इथे यावं. एवढा मोठा श्रोत्र समुदाय पाहून तुंबरुंना मन प्रफुल्लित झालं. खरं जेवढे श्रोते असतील तेवढं महाराजांना कथाकारांना भरभरून वाटत, आनंद वाटत असत. हातामध्ये वीणा घेतलेला आहे आणि शिव महापुराणातील अमृत कथा ऐकवण्यास सुरुवात केलेली आहे. सात संहिता सांगितल्या मी, सांगितल्याप्रमाणे पहिली संहिता विद्येश्वर संहिता, सातवी संहिता वायव्य संहितेपर्यंत सगळं शिव महापुराण अशा प्रकारचं सात दिवस सांगितलं. कोण सांगितलं? गेले सुरु तुंबरुंनी. सात दिवस कथा सांगितलेली आहे. संपूर्ण शिव महापुराण त्याचं महात्म्य अशा प्रकारचं सांगितलं. अमृत धारा ओसंडून वाहायला लागलेल्या आहेत. भगवंताची कथा ही अमृतमयी कथा आहे. भगवंताची कथा गोड आहे, साखरेसारखी आहे, सर्वांग रूप गोड आहे. उपस्थित श्रोते धन्य झाले महाराज, धन्य झाले. ज्यानं शिव महापुराण जीवनामध्ये एकदा तरी ऐकलं असेल संपूर्ण, त्याचं जीवन धन्य झालं. बस ज्यानं हे लक्षपूर्वक ऐकलं ना सात दिवस, त्याला दुसरा कोणताच आठव येत नाही. बोलण्याची नाही आता देवा वेण काही, एवढी अवस्था त्याला प्राप्त होत असते. सर्व श्रोते धन्य झालेले आहेत. धन्य आज दीना भरा, ला
कथा ऐकून त्या पुण्य कथांच्या प्रभावानं आता एक पिशाचा असलेला बिंदू महाराज पूर्वजन्मकृत संपूर्ण पाप त्याची जळून गेली, भस्म झाली सगळी पाप आणि पुण्य वृद्धिंगत झाली. एक काय दोन चार पुण्य केले असतील महाराज, त्या पुण्याच्या बळावर पिशाच जीवनीतून तात्काळ मुक्त झाला आणि मानवी देह प्रदान केला, मनुष्याचा देह मिळाला. आणि काय सांगावं, भगवान शिवांचे रुद्रांचे पार्षदगण आलेले आहेत विमान घेऊन आणि सुंदर दर्शन त्यांना झालेलं आहे. भाडी तृतीय नेत्र कर्पूर गौरव विग्रह कांती श्वेत वस्त्र परिधान केलेले आहेत, शिवा समान आभूषणे त्यांनी धारण केलेली आहेत, शिवाचे दूत आलेले मला भस्म लावलेले आहे सर्वांगांनी आणि चंचुलालाही मोठा आनंद झाला, माझ्या पार्वती मातेमुळं माझ्या नवऱ्याचा उद्धार झाला, पिशाच जीवनीतून मुक्तता झालेली आहे, आनंद वाटला तिला, प्रसन्न झाली. श्रोत्यांनाही मोठा आनंद वाटलेला आहे, सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत. काय ही भगवान शिवाची कथा आहे, किती सुंदर आहे, किती गोड आहे, किती पावनमयी आहे, ही कथा रोज ऐकावी असं सर्वांना वाटायला लागलं. बिंदुगाने चंचुलानं तुंबरो सहित तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना नमस्कार केलेला आहे. शिवजीच्या भजनामध्ये दंग झालेले आहे, त्यांच्या मुखातून शिवस्तवन यायला लागलेलं आहे. शिवपुराणाचे श्रवण सगळी मंडळी ऐकायला लागलेली आहे आणि सगळ्यांनी त्या चंचुलाला बिंदुगाला शुभाशीर्वाद दिले. तुंबरो महाराजांचे आभार त्या ठिकाणी मानलेले आहेत. सगळे ऋषीजन आपापल्या आश्रमामध्ये परतले, कथा संपली आणि विमानामधून बसून चंचुला आणि बिंदू दोघही कैलासाला गेले. पार्वतीपते शिव हर हर महादेव, पुण्यमयी अशा प्रकारची भगवान शिवाची कथा आहे. कैलासाकडे जात असताना मार्गामध्ये ते दाम्पत्य शिव महाप्रभूचं भजन करायला लागलेले आहेत. शिवलोकी भगवान शंकर आणि देवी पार्वतीचं त्या दोघांना प्रसन्नतेनं स्वागत केलेलं आहे. बघा, दोघांचं स्वागत कैलासामध्ये झालं, त्यांनी बिंदुगाचा सत्कार केला आणि शंकरांनी भगवान शंकरांनी आपल्या समूहामध्ये त्या बिंदुगाला पार्षद करून टाकलं, गण करून टाकलंय, एवढा अधिकार त्याला प्राप्त करून दिला. अशा प्रकारे शिव महापुराणाच्या श्रवणानं बिंदुक आणि चंचुला या दोघांचाही मोठा उद्धार झालेला आहे. शिव पार्वतीच्या सानिध्य प्राप्त करून दोघेही सनातन शिवधामी अखंड अशा प्रकारचं वास्तव्य करायला लागले कैलासामध्ये. एवढी गोड आणि अवीट कथा ही शिवकथा आहे. ओम नमः शिवाय, हरि हरि ओम नमः शिवाय.
शिवाय सत्कार करावा, त्यांना द्रव्य वस्त्रादिक अशा प्रकारचं दान द्यावं, त्यांना संतुष्ट करावं आणि मग आपलं मनोगत सांगावं. आधीच प्रश्न विचारू नये असं स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यांच्याकडून ग्रंथ ऐकण्यासाठी उत्तम मुहूर्त जाणून घ्यावा. या सत्कर्माचा संदेश सर्व लोकांना कळविण्याची व्यवस्था करावी, पत्रिका काढाव्या. जे भगवत भक्त आहेत, जे स्वतःच कल्याण करू इच्छितात, त्या सर्वांना अवश्य बोलावून घ्यावं. कथेसाठी परिसरामध्ये जे जे शिवभक्त आहेत, जे शिवकथेचं कीर्तन करतात आणि श्रवण करण्यामध्ये उत्सुक असतात, त्या सर्वांना त्या ठिकाणी बोलवावं, त्यांचा सत्कार करावा. शिवालय असेल, देवालय, तीर्थस्नान, अरण्य आणि घर कुठेही करता येते महाराज शिवकथा. ती जागा अशा प्रकारची संपूर्ण स्वच्छ करावी आणि त्या ठिकाणी मंडप टाकावा. खेळीचे खांब, पताका, फुलांच्या माळा, रंगमाळा अशा विभिन्न सामग्रीने तो मंडप सुशोभित करावा. त्याच्या चारही कोपऱ्यामध्ये ध्वज लावावे. स्वतः भगवान शंकरांसाठी एक उच्चासन तयार करावं, कारण कथेमध्ये भगवान शिव येऊन बसत असतात. त्यांच्यासाठी एक आसन करावं, त्यावर त्यांची सुंदर अशा प्रकारची मूर्ती किंवा चित्र ठेवावं, जसं आपण इथं ठेवलेलं आहे. कथा निरूपण करणारे जे यजमान आहेत, जे वक्ते आहेत,
त्यांना सुखदायक मृदू अशा प्रकारचं आसन टाकावं. श्रोत्यांसाठीही बैठक व्यवस्था असावी. सतरंजी म्हणा, जमिनीवर बसूनही कथा श्रवण करता काहीतरी आसन नसलं तर आपण घरून आणायचं, आसनावर बसून कथा श्रवण करायची. आधी अशा प्रकारच्या बैठकी व्यवस्था सुंदर करायचा. आणि एक महत्वाची जर सूचना कोणती असेल तर या जगामध्ये कोणी जन्माने गुरु होतो तर कोणी आपल्या सद्गुणांनी गुरु होत असतो. गुरु होण्याकरता परंपराच लागावी असे काही नाही. ज्याच्याकडे सद्गुण आहेत मोठे फार तो सुद्धा गुरु होऊ शकतो. आणि त्या गुरूंचे प्रकारही वेगवेगळे असतात, त्यांच्या अवस्थाही वेगवेगळ्या असतात. त्या सर्वांमध्ये पुराणाचा जो वक्ता आहे, जो ज्ञाता आहे, त्याला सर्वात मोठा गुरु मानलेला आहे पुराणाचा ज्ञाता. विद्वान हा परम गुरु मानला जातो. पुराणवेत्ता हा नेहमी शुचिर्भी दक्ष शांत ईर्ष्या नसलेला साधुवृत्तीचा दयाळू प्रवचनामध्ये कुशल असलेला असावा. पुराणातील पुण्यकथाचं निरूपण करण्यासाठी विद्वान अशा प्रकारचे असावे. त्यांची वाणी अभिष्ट फल देणारी, श्रोत्यांसाठी कल्याणप्रद असल्यानं त्यांच्याकडे तुच्छतेनं पाहू नये. सर्व श्रोत्याचं कल्याण व्हावं असं ज्याला वाटतं ना तो वक्ता आहे. त्यांच्या शब्दामध्ये अशा प्रकारची ताकद असावी. महाराज आपल्याच्या गेल्या वर्षीच्या शिवकथेमध्ये आमचे पांचाळ असणारे बोरीकर, भागवत पांचाळ बोरीकर, गजानन पांचाळ बोरीकर लातूर, बालासाहेब महाराज सावळीकर असे दोन तीन चार नावं आहेत महाराज. त्यांनी या शिवकथेमध्ये भगवान शिवाकडे कामना केलेली होती. आम्हाला अशा प्रकारची संतती प्राप्त होती. महाराज त्यांचं मनोरथ यंदा पूर्ण झालं. टाळी बाजू आहे. आणि म्हणून हे साधं सुद्धा नाही, अंतकरणपूर्वक अशा प्रकारचं त्या भगवान परमात्म्याला शरण जा, त्याच्याकडे मागा, तो तुम्हाला दिल्याशिवाय होणार. म्हणून कधीही त्यांची अशा प्रकारची निंदा आपल्याकडून घडू नये. जी कथा व्यास आहे त्यांच्याविषयी सर्वांनी आदर बाळगला पाहिजे. अहंकारानं श्रवण केलेलं श्रवण निष्फळ ठरत असत. वक्ता कसाही असो, वय लहान असेल, अधिकार मोठा असेल, ज्ञानाला वयाची आट नाही म्हणायची. कसाही असो त्यांच्यावर विश्वास अशा प्रकारचा ठेवावा. सद्भावनेनं श्रवण करावं. भगवान शंकर स्वतःच्या लीला ऐकण्यासाठी या मंडपामध्ये सूक्ष्म रूपाने हजर आहेत असं शिव महापुराण सांगतंय. त्यांचं लक्ष आहे इथे. ते आपल्याकडे कौतुकाने पाहत आहेत. कोण? भगवान शंकर. अशी धारणा प्रत्येकाने ठेवावी. त्यामुळे भावभक्ती वृद्धिंगत होत असते, श्रवणाविषयी आस्था वाढत असते, वरचेवर गोडी निर्माण होते. वक्त्यानेही श्रोत्यांना आनंद होईल अशा प्रकारचं सम्यक बोलावं, प्रासादिक निरूपण करावं. भड 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 काही बोलू नये. आता हेच निघाले महाराज. सात्विक अशा प्रकारचं बोलावं जे खरं आहे. साच आहे, साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ, अमृताचे ज्ञानोबर आहे सांगतात. गोड बोलावं, गोड बोलावं. खिस 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 करू नये एकोणेकाला. अंतःकरणामध्ये अशा प्रकारची दया भावना ठेवावी. आणि मग काय करावं पुढे?
सूर्योदयापासून 3.5 प्रहर हा कालखंड अशा प्रकारचा कथा श्रवणाकरता उपयुक्त सांगितलेला आहे. म्हणजे जवळजवळ 3 तासाची कथा, आणि आपल्या इथं 2 तास 2.5 तास असं व्हायला आता. ऐक नाही, आमची दुसरेच काम सरणा चाले तिथं, धुणं धुवायचं, धुणं वाळू घालायचं, ते दोऱ्यावर काढून घड्या करून बॅगत ठेवायचं, पाण्याची बाटली सोडकायची, हेच बघायचं, अर्ध्या कथेमध्ये येऊन बसायचं, एक झोप घ्यायची. कथेचे शब्द कानावर आल्या आल्या हातातलं काम टाकून द्यावं, इथं येऊन बसावं, ही खरी भक्ती. कथेमधून उठून जाऊ नये 17 वाऱ्या. एकदा अनुष्ठान मांडलं, मांडी घातली, मांडी सुद्धा मोडू नये. काही काही माणसं मॅरत बसतात, सुरुवातीला 15 मिनिटं अशी मांडी घालून बसतात, मागून असं करतात, एक पाय वरी, मागून एक पाय वरी, मागून दोन्ही पाय वरी, आता खाली लाकडं घालून व भगवूनच ठेवायचं काम, चूल पेटवायचं. तसं करू नये. मांडी घातली, मांडी मोडायची नाही. आम्हाला मोडता येते काय बघा, 3-3 तास. इथं तरी आता आपण 2-2.5 तास करतो, पण बाहेर गावला मोठ्या ठिकाणी 3-3.5 तास बसावं लागतं. आता औषध घेऊन आलो मी, आता काही झालं तरी बसावंच लागतं. असो, अशा प्रकारचं हे कथाचं अनुष्ठान करावं. आणि शिव महापुराण श्रवण करण्याचं हे व्रत अशा प्रकारचं आहे. हे व्रत आहे, साधं सुद्धा नाही. या त्या व्रताचं इष्टफल मिळावं म्हणून श्रोत्यांनी कथेस आरंभ होण्यापूर्वी 1 दिवस आधी संकल्प करावा, व्रतस्थ राहावं, ब्रह्मचार्यादी नियम पाळावेत. कथा आरंभ देणी श्रोत्यांनी प्रातःसमयी लवकर उठावं, आपली प्रभातीची सर्व कामे थोडक्यात उरकावी, जास्त लांबून लावू नये कामामध्ये, आणि मंडपामध्ये वेळेवर उपस्थित राहावं. जे काही आयोजक आहेत वक्त्याजवळ त्याच्या सहाय्यार्थ आणखी एक विद्वान व्यक्तीला बसवावं. का बसवावं? आता इथं विद्वान व्यक्ती आहेत 2-4, आमचे बालाजी महाराज आहेत, आमचे कृष्णा महाराज आहेत, मोतीराम महाराज आहेत, ही सर्व भजनी मंडळी आहेत. का बसवावी बरं? कारण तो श्रोत्यांच्या शंकाचं निवारण करण्यामध्ये कुशल असावा. काही एखादं प्रमाण असेल, एखादी ओवी असेल, एखादा श्लोक असेल, त्यांच्याकडून आपल्याला काय होतं, प्राप्त होत असतो. म्हणून त्यांना सुद्धा आमंत्रित करावं आणि या ठिकाणी बसवावं. किती विस्तारानं सांगितलेलं आहे पहा. त्यानंतर भगवान शंकराची, शिव महापुराण या ग्रंथाची भक्तिभावानं पूजा करावी. श्रोत्यांनी शुद्ध मनानं प्रसन्न चित्तानं कथानिरूपण ऐकावं. जो वक्ता आणि श्रोता अनेक प्रकारच्या कामामध्ये व्यग्र असतो, काम क्रोधादी षडविकारांनी युक्त असतो, स्त्रियांमध्ये आसक्त असतो, नास्तिक विरोधी वर्तन करणारा, त्याला या धर्म कार्यापासून काहीच पुण्य होत नाही. कथा ऐकली आणि तसंच वागू लागला पुन्हा. 100 कथा ऐकल्यास काय, कथा ऐकून बुकना केलास काहीच फरक पडणार नाही. आचरण बदललं पाहिजे. जे लोक धन ग्रह दारादी पुत्र प्रापंचिक चिंता सोडून शुद्ध चित्तानं एकाग्रतेनं कथा श्रवण करतात, त्या सर्वांना उत्तम अशा प्रकारची फुलप्राप्ती होते. अशा प्रकारचं हे कथेचं श्रवण विधी महत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे प्रारंभ करत असताना ध्यान मंत्राला सुरुवात केलेली, अत्यंत मंगलजात
समान भाव मार्यं तशी तमी शमज राम रज मात्मदेवं पञ्चाननं प्रबल पञ्च विनोदशीलं संभावये मनसि शंकरमुंबिकेशं। भगवान शिवाचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे। जे आधीपासून अंतापर्यंत आहेत, जे नित्य आहेत, मंगलमय आहेत, ज्यांची कशाशीही तुलना अथवा समानता करता येत नाही, जे एकमेव आहेत, एकमेवाद्वितीयं ब्रह्म, ते परमात्मा आहे। जे आत्म्याच्या स्वरूपाला प्रकाशित करतात, ज्यांना पाच मुख आहेत, पंचाननं प्रबल पंच विनोदशीलम, जे सहज गत्या जगाची रचना करतात, पालन करतात, संरक्षण करतात, संहार करतात, लय करतात, संपूर्ण विध्वंसही ते करतात आणि पुन्हा उत्पन्न करतात, हे सृष्टी म्हणजे भगवंताचा खेळ आहे। पाच प्रवड कर्मे करतात त्या सर्वश्रेष्ठ अजरामर उमापती भगवान शंकराचं मी मनोमन चिंतन करतो, अशा प्रकारचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि मग सूत जी महाराज शौनकादिकांना प्रश्न विचारतायत, महाराज या भविष्यात लोकांचं कल्याण व्हावं या उद्देशानं आम्हाला काही रहस्य जाणून घ्यायचे आहे, तुम्ही आमच्यावर कृपा करा, काही विषय गोपनीय असेल तर आम्हाला तो प्रगट करून सांगा। आणि मग महाराज बोलायला लागले, पुढे हे घोर कलियुग येणार आहे, चार युग सांगितले, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग। द्वापारयुग संपलं, आता कलियुग येणार आहे। या कलियुगाच्या प्रभावानं लोक पुण्य कर्मापासून परावृत्त होऊन दुराचार करतील, ग्रंथामध्ये लिहून ठेवला। ऐका काय काय होणार आहे, व्हायला लागले, खोटं बोलतील, पावलाला माणसं काय करतील, खोटं बोलतील, दुसऱ्याची निंदा करतील, परधन परस्त्रियाची अपेक्षा करतील, जीवाची हिंसा करतील। आज किती जीवाची हिंसा होते महाराज, रोज जीवाची हिंसा करावी, त्याला मारून खावं, हे चांगली गोष्ट आहे? मूळ नास्तिक पशुबुद्धीचे होतील, वेदांनी प्रतिपादन केलेले वर्णाश्रम धर्मव्यवस्था पूर्णतः कोलमडून पडेल, वर्णाश्रम धर्म राहणार नाही। लोक स्वार्थ बुद्धीने प्रेरित होऊन स्वधर्माचा त्याग करतील, सुख प्राप्तीसाठी विपरीत आचरण करतील, परिवार एकसंध राहणार नाही, समाज विस्कळीत होईल, नैसर्गिक आपत्तींना प्रजांचा मोठ्या प्रमाणावर नाश होईल, हे लिहून ठेवलं शिव महापुराणात। बघावर नैसर्गिक आपत्ती येते की नाही, माग कोरोना आला, कोरोना त्याच्या अगोदर तुमच्या लहानपणी कोणता रोग होता, देवीचा, कोणती दर 10-15 वर्षाला 25 वर्षाला हे बिमाऱ्या येतात, कशामुळे येतात, पाप वाढायला लागलेला आहे। तुका म्हणे पापे येते रोगाचे आरोपे, पाप करीत असताना सावधान, उन्हाळ्यात पाऊस पडेल, पडला की नाही, उन्हाळ्यात पाऊस पडेल, पावसाळ्यात ऊन पडेल, पाहिले की नाही, असं दुष्काळ पडेल, भूकंप होईल, किल्लारीचा झाला। महाराज कलियुगाचं वर्ष 432,000 आहे आणि आता 5,000 संपले, तर अशी अवस्था आहे, शेवटी शेवटी काय होईल,
शेवटी असं होईल हरभऱ्याच्या झाडावर माणूस चढल, इतकंच माणूस हरभऱ्याच्या झाडावर, हरभऱ्याच्या झाडावर चढून म्हणतील चला कीर्तनाला, चला कीर्तनाला, मर्दंग एवढा एवढाच राहील तेव्हा, त्याला पीठ किती लावा एवढं एवढं, आमच्या किड केवढा पिवा नका एवढा, असं होईल म्हणून सावधान। कोण बघालय म्हणला तेवढे वर्ष, आताच पडले इथं, सगळ्यांनी विचार केला पाहिजे। असो या कलियुगाच्या प्रभावामुळं सगळं अशा प्रकारचं वित्तहानी होईल, भयंकर जीवितहानी होईल असं सांगून ठेवलेलं आहे। स्त्रिया सदाचार विमुख होतील, बरं का, पतीचा अपमान करतील, त्यांची सेवा करणार नाही, त्या कुत्सित अशा प्रकारच्या बोलतील, हावभाव करतील, सासू सासऱ्यांना भांडतील, थोरा मोठ्यांचा आदर करणार नाही, स्त्रिया हट्टी होतील असं सांगितलं, आपलं तेच खरं म्हणतील। महाराज हे कलियुगाचं वार आहे असा व्हायला लागलेला आहे प्रत्येक घरामध्ये, म्हणून सावधान, भक्तीच्या मार्गाला लागा, चांगलं बागा, कल्याण करून घ्या। गडन कलियुगामध्ये फार मोठं साधन दिलेले संत महात्म्यांनी, भजन करा, भजन करा, सारखं भजन करा, सगळे दोष निघून जातात। कलियुगा माझी भजन हे सार, हृदयी शंकर साठवा, करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, दोन्ही कॅसेट जोडतात आपल्याला बरोबर असं, कोणतेही प्रमाण सांगा दोन्हीकडे। कलियुगामध्ये भक्ती करा। पुढे कथेला सांगत असताना अध्याय 6 ज्या वेळेला या ब्रह्मांडाची उत्पत्ती करण्याची वेळ आलेली आहे, काहीच नव्हतं, काय झालं होत मग? महाराज सूत महाराज शौनकादिकांना सांगतायत, पूर्वी काळी भगवान विष्णू शय्येवर विश्रांती घेत होते, सृष्टीच्या आरंभापूर्वीचा ऐका, कशी सुरुवात झाली सृष्टी, कसं कसं काय झालं, काय काय उत्पन्न झालं, भगवान विष्णू शेष शय्यावर बसलेले आहेत, लक्ष्मी माता त्यांच्या पायाची सेवा करायला लागलेली आहे, काय त्या भगवान विष्णूचं स्वरूप, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं श्रेयशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। सर्व लोकांचा, तिन्ही लोकाला आधार असणारा हा भगवान विष्णू शेष शय्यावर झोपलेले आहेत, पायाची सेवा करत असताना लक्ष्मीची, लक्ष्मी माता पायांची सेवा करत आहे, पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुलती, लक्ष्मी माता पायाची सेवा करते आहे। तेवढ्यामध्ये ब्रह्मदेवाचं आगमन झालं, कुठं, भगवान विष्णू जवळ, ऐका मोठी गोड कथा आहे। आणि भगवान विष्णूला ब्रह्मदेव म्हणायला लागले, हे पुत्रा उठ, मी तुझा ईश्वर। काय म्हणला ब्रह्मदेव विष्णूला म्हणायला लागले, उठ मी तुझा पिता आहे, चराचर जगताचा हा स्वामी तुझ्या सम्मुख उभा आहे, मला वंदन कर। महाराज हे शब्द ऐकल्याबरोबर विष्णूला राग आला,
कसं बस स्वतःला आवरलं भगवान विष्णूंनी, शांतपणे म्हणायला लागले ब्रह्मदेवाला, हे पुत्रा तुझं कल्याण असो ब्रह्मदेवा। आज नित्यांकडे कसं येणं झालं, विष्णू ब्रह्मदेवाला म्हणाले, दोघांचं लागलं भांडण, ब्रह्मदेवाला हे आवडलं नाही। ब्रह्मदेवाला पुन्हा राग आला, हे श्रीहरी तू काय बोलतोयस, मी तुझा रक्षक आहे, साऱ्या जगताचा पितामह आहे, संपूर्ण विश्व माझ्यात अशा प्रकारचं सामावलेलं आहे, भगवान विष्णूने सांगितलं, हे ब्रह्मदेवा जास्त बोलू नका, माझ्या नाभी कमलातून तुम्ही उत्पन्न झालेला आहे, हे विसरलास तू, मी तुझा स्वामी आहे, मी जगाचा ईश्वर आहे, मी सर्वश्रेष्ठ आहे। महाराज दोघांचं बोलणं वाढायला लागलं, दोघे वाद घालायला लागले, कोणीच ऐकायला तयार नाही, भांडण विकोपाला गेलं, मी जगाचा स्वामी, मी जगाचा स्वामी असं म्हणून वाद करायला लागले। ब्रह्मदेव हंसावर बसलेला आहे, श्रीहरी घोडवरावर बसलेले आहे, युद्ध करायला लागले। महाराज अकस्मात त्यांच्या दोघांमध्ये एक अग्निस्तंभ प्रगट झाला, अग्नीचा स्तंभ, दोघांना आश्चर्य वाटलं, हे काय नवीन, ते अग्निस्तंभ नसून ते कोण होत, शिवतत्व, शिवज्योत अशा प्रकारचे होते, शिवाचं स्वरूप होत ते, रुद्राचं स्वरूप होत, आणि त्या अग्नीमधून आवाज यायला लागला, हे विष्णू, हे ब्रह्मदेव, तुम्ही एकमेकांमध्ये वाद करू नका, कोण मोठा आहे आता कळेल, काय करा, तुम्ही या ज्योतिष स्वरूप खांबामध्ये याचा अंत जो कोणी पाहून येईल, याचा शेवट कोणी गाठून येईल, तो काय होईल, मोठा होईल, वाद करू नका। दोघे हात जोडून उभे आहे, भगवान विष्णू ब्रह्मदेव तयार झाले, दिव्य स्वरूप अशा प्रकारचा खांब त्या ठिकाणी दिव्य ज्योत निर्माण झाली, किती मोठी असेल याच वर्णन करणं असह्य आहे, अशक्य आहे। अग्निरूप स्तंभामध्ये शोध घेण्याकरता दोघेही निघाले, भगवान विष्णूंनी शुकराचं स्वरूप घेतलं, अग्निस्तंभामध्ये किती खोल आहे हे पाहण्यासाठी पाताळामध्ये गेले भगवान विष्णू। ब्रह्मदेवाना हंसाचं रूप धारण केलेलं आहे, आणि ते अग्निस्तंभ पाहण्याकरता किती उंच आहे आकाशामध्ये ऊर्ध्व दिशेला निघाले। महाराज कोणाला स्थान पत्ता लागेल, पाताळ गेले, सुतळ आतळ वितळ अजून किती पाताळ, तळातळ महातळ रसातळ सगळे पाताळ संपले महाराज, तरी सुद्धा तो अग्निस्तंभ संपला, काय त्या भगवान शिवाचं स्वरूप आहे पहा। शेवटी ब्रह्मदेव वरी आकाशामध्ये गेले, आकाश पार झालं, स्वर्गलोक, ब्रह्मलोक, विष्णूलोक, कैलास त्याच्याही पुढे, महाराज त्याचा शेवट काही सापडत नाही, थकून गेले दोघे। एकवीस स्वर्ग ओलांडले महाराज ब्रह्मदेवाने, तरीही सुद्धा त्या खांबाचा अग्निस्तंभाचा शेवट कोणालाही गोसला नाही।
शेवटी भगवान विष्णू निराश होऊन परत आले. इकडे ब्रह्मदेवाने एक आयडिया केली, ऐका लक्षपूर्वक. 21व्या स्वर्गात त्यांना केतकीचं म्हणजे केवड्याचं फुल दिसलं. आणि त्यांनी त्याला वस्तुस्थितीची जी कल्पना दिली, तू काय कर, माझ्या बाजूने साक्ष दे. केतकीचं पुष्प घेऊन त्वरेनं ब्रह्मदेव त्या ठिकाणी आलेले आहेत रुद्रापाशी आणि म्हणायला लागले, मी अग्निस्तंभाचा शेवट काढून आलो. काय पुरावा? हे पुष्प, केतकी नावाचं पुष्प, केवड्याचं फुल. त्या फुलाला विचारलं, अरे पाहिलं का ब्रह्मदेवाना शेवट? हो म्हणाल फुल. खोटं बोललं. कोण कोण खोटं बोललं? ब्रह्मदेव आणि ते केवड्याचं फुल. ब्रह्मदेवाला चार मुख होते. भगवान शिवाला क्रोध आला. महाराज ज्या मुखानं हे असत्य भाषण केलेलं आहे ते मुख छाटून टाकलं. मग किती मुलगी राहिली आता ब्रह्मदेवाला? तीन राहिले. श्रीहरींना विचारलं, श्रीहरी सत्वगुणी आहे. सांगितलं, प्रभू मला तुमचा शेवट सापडला नाही. अग्निस्तंभाचा आरंभ पाहून आलो, मला सापडला नाही. शिवाला क्रोध आलेला आहे महाराज. भगवान ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी श्राप दिला, तुझी पूजा या पृथ्वीला कर, कुठंच होणार नाही. खोटं बोललेलं आहेस, तेही माझ्या सोबत. ब्रह्मदेवाची पूजा आहे का? म्हणा बघितलं का तुम्ही ब्रह्मदेवाचं मंदिर? एका जागीच आहे. दुसरं आहे का? नाही. ब्रह्मदेवाची पूजा नाही. वेदीचं हे कपट भगवान शंकराला अजिबात सहन झालं नाही. तात्काळ प्रकट झाले आणि विष्णूंना म्हणायला लागले, हे रमापती, या ब्रह्मदेवानं खोटं बोललेलं आहे. तो या स्तंभाचा आरंभ शोधण्यासाठी खूप उंच गेला खरं, पण त्याच्या हाती काही लागलं नाही. आपल्याला कमीपणा होऊ नये, माझा कमीपणा वाटू नये म्हणून त्यानं तुझ्याशी कपट केलेलं आहे विष्णू. तुला स्तंभाचा अंत कळाला नाही, ही वस्तुस्थिती खरी आहे. म्हणून भगवान विष्णू, मी तुम्हाला सगळे वरदान देतो, माझा सर्व अधिकार सन्मानाने बहाल तुम्हाला करतो. आजपासून भगवान विष्णू आणि मी रुद्र सारखा राहील. सारखेच आहेत महाराज, त्यांच्यामध्ये भेद नाही. समान अशा प्रकारचे आम्ही आहोत असं भगवान शिवांनी भगवान विष्णूला सांगितलं. आणि मग हे एक अशा प्रकारचे आहे. Thank you.
आहेत भगवान विष्णू आणि मी स्वतः अशा प्रकारचं संपूर्ण जगना पूजनीय अशा प्रकारचे व्हाल म्हणून शिवांनी सांगितलं. आणि राग आल्यानंतर काळ भैरवाला प्रगट करून ब्रह्मदेवाला शिक्षा केली. तलवारीनं धडा वेगळं मस्तक केलेलं आहे. ब्रह्मदेव थरथर थरथर कापायला लागला. महाराज क्षमा याचना करू लागला. महाराज विष्णूला दया आली. भगवान शंकराला सांगितलं, हे प्रभू तुमच्या कृपेनेच ब्रह्मदेवाला हे अशा प्रकारचं प्राप्त झालेलं होतं. तुम्ही खूप उदार आहात. विधा त्याचा अपराध पोटात घालून द्या आणि याला क्षमा करा. विष्णूंनी सांगितलं. श्रीहरींची विनंती मान्य केली. ब्रह्माजीला भैरवानं सोडून दिलं. आणि मग पुन्हा शिवजी सांगायला लागले, हे ब्रह्मदेवा तू आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी मी ईश्वर आहे हे सिद्ध करण्यासाठी कपट केलं होतंस. विश्वामध्ये कोणी तुझी पूजा करणार नाही, तुझं मंदिर कोणी बांधणार नाही. स्पष्ट सांगून टाकलं महाराज. महाराज शिव अशी देवता आहे तिथं चुकीलाय माफी नाही. भक्तीला प्रसन्न झाल्यावर किती देईल ह्याची गंताही नाही असा हा भगवान शिव आहे. चुकीला माफी नाही. भक्ती केल्यावर घेण्यालाही काही कमी नाही अशी देवता. तुझा उत्सव उपयोग होणार नाही ब्रह्मदेवाला सांगितलं. तू सत्कार स्थान उत्सव यांना कायमचा अशा प्रकारचा वंचित झालेला आहेस. शेवटी भगवान विष्णूंनी सांगितल्यावर एक वरदान ब्रह्मदेवाला दिलं. कोणतं दिलं सांगू का? तुला एक वरदान देतो. निज कर्माचा पश्चाताप करून तू माझी क्षमा मागितलेली आहेस म्हणून तू यज्ञाचा आचार्य होशील. कशाचा? यज्ञाचा. जिथं जिथं यज्ञ चालू आहे तिथं ब्रह्मदेवाला आहुती दिल्या जाते. ब्रह्मार्पण ब्रह्मवीर ब्रह्मणो ब्रह्मणाहुतम ब्रह्मेण तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिनः. म्हणून अन्नामध्ये सुद्धा काय आहे? परब्रह्म आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म. अशा मोजक्या ठिकाणी तुझं अशा प्रकारचं काय होईल स्मरण केल्याशिवाय कोणताही यज्ञ पूर्ण होणार नाही. भोजन करणं हा सुद्धा काय आहे? यज्ञ आहे. म्हणून ब्रह्मदेवाचं नाव. एवढं मात्र वरदान भगवान शिवांनी ब्रह्मदेवाला दिलं. आता कोणाची बारी राहिली? बोला, कोणाची बारी राहिली आता? महत्वाचं कोण होत त्याच्यात? अजून खोटं कोण बोललं? अजून दुसरे कोणाचं ध्यान नाही. असं एक तरी माणूस पाहिजे. किरकीचं फूल, केवड्याचं फूल. भगवान शिवानं रागात बघितलं महाराज त्या फुलाकडं. हे दुष्टा तू इथून निघून जा, मी तुला माझ्या पूजेतून वर्ज्य केलेलं आहे. यापुढे मी तुझा कधीही अशा प्रकारचा स्वीकार करणार नाही. महाराज त्या फुलाला सांगूनच टाकलं. फूल थरथर थरथर कापायला लागलं. अतिशय वाईट वाटायला लागलं. शिवाच्या चरणावर त्या फुलाला मस्तक ठेवलं. क्षमा याचना करू लागला. मी अज्ञानी आहे देवा, मला काय कळतं? तुमच्या दर्शनानं माझा दोष नाहीशे झाले. किती हुशार फूल बघा, फुलाला कळत. देव रागात आल्या हो बर, त्यानं काय केलं? चरणाचा स्पर्श केला फुलानं. ज्याला देवाच्या चरणाचा स्पर्श झाला ते काय झालं? पवित्र झालं. म्हणून पांडुरंगाचं दर्शन पायाचं. आपण कोण आहोत? फुलं आहोत. फुलं त्याची लेकडं आहोत. आपल्या
या सर्व फुलांना टवटवीत ठेवणारा तो परमात्मा पांडुरंग त्याच्या चरणावर नतमस्तक व्हाव, माझ्यावर काहीतरी कृपा करा म्हणून ते केवड्याचं फुल विनवणी करू लागलं, पाया पडू लागलं। तेव्हा शिवजींनी सांगितलं, हे केतकी पुष्पा, हे केवड्याच्या फुला, मी तुला कधीही धारण करणार नाही, हे सत्य आहे। म्हणून केवड्याचं फुल भगवान शिवाला चालते का? बोला की कोणी वाहता काय तुम्ही? जर वाहत असाल तर ते पाप होते, पाप चालत नाही। पण त्यांनी एक वरदान दिलं त्या फुलाला, पण विष्णू जे देव आहेत, आदिदेव जे आहेत, इंद्रदेव, अग्निदेव, सूर्यदेव, सगळे देव तुला स्वीकारतील, हे सुद्धा माझेच अशा प्रकारचे भक्त आहेत, ते मात्र तुझा स्वीकार करतील एवढं तुला सांगतो। आणि केवड्याला आशीर्वाद दिला। अशा प्रकारची ती अवीट कथा या ठिकाणी सांगितलेली आहे। उद्याच्याला आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पार्वती मातेचा जन्म करायचा। उद्या 5वा दिवस पार्वती मातेचा जन्म उद्या करायचा आहे। काय होत नाही, ते रात्री सांगू, आतापासून ध्यानात राहायला एवढं। उद्या पार्वती मातेचा जन्म आहे, सुंदर एक पाळणा या ठिकाणी सजून आणा, त्याला फुलं वगैरे फुगे लावा, काय करा, 5-5 रुपये पार्वती मातेचा जन्मोत्सव आपल्याला करायचा आहे। सर्वांनी इथं सुंदर अशा प्रकारचा पंढरपुरामध्ये जन्म करायचा आहे। एक सुंदर एक 6 महिन्याचं वर्षाचं एक मुलगी या ठिकाणी कोणाची असेल त्याच्या आईला मुलाला इथं घेऊन या, आणि त्या पार्वती मातेचा उद्या जन्मोत्सव आपल्याला मोठ्या आनंदामध्ये 4 वाजता करायचं आहे। उद्या कथा लवकर सुरुवात करा, 1 ला हा आनंदोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे। सगळ्यांना प्रसाद उद्या मिळेल, आणि उद्या भगवती मातेला तुम्ही सर्वजण पाहायला येणार आहात, लेकरू पाहायला। देवीचा अवतार पार्वती माता, आणि लेकराला जात असताना आपण काय देतो? मग सोन्याची अंगठी, दागिने, वाळे, चैन, अजून काय धनकडे, काय बाजूबंद, अशा सगळ्या वस्तू या ठिकाणी घेतल्या जातील, बरं काय? पत्रिकेवर लिहतात स्वीकारल्या जाणार नाही, पण इथं स्वीकारल्या जातात। मा म्हणून सगळ्यांनी एक 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 भेट वस्तू घेऊन या, बाळाला उद्या पाहायचं आहे। काय म्हणतील, मा आम्ही घरून काही आणाय नाही, सोन्याचे मणी घेतो, मणी घेतो म्हणल्याने एका बाईनं काळी झरपोत माझ्या हातात टाकली, आणून त्याच्यात एक मणी नको फुटका, ते बी घेतला मी, सोडला नाही। माझ्या बायकोला होते म्हणलं, पोतीत हो बाय काळी म्हणे, सोडित नाही आपण काही। विनोदाचा भाग सोडा, भगवंताला एक फूल अर्पण करा, एक फूल, एक बिल्वम शिवा अर्पणम तथा असतो, तो आशीर्वाद देणार आहे। म्हणून हा आनंदोत्सव आपल्याला आता मोठ्या आनंदाने करायचा आहे। आजच्या कथेला याच ठिकाणी विराम, आरतीचे यजमान आपण ताबडतोब या ठिकाणी यावं, कथेला विराम। महाराज ज्ञानेश्वर मा